नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपल्याला इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 40 आणि 41 वरील बाजार या पाठाचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तकातील चित्र दाखवून त्या चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावयाचे आहे. चित्रामध्ये काय काय दिसत आहे त्याचे वर्णन विद्यार्थ्यांना करावयास सांगा. आता चित्रवर्णन का घ्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चित्रवर्णन करताना विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतात आणि त्यांच्या निरीक्षण क्षमतेचा विकास घडून येतो. त्याचप्रमाणे वर्णन करत असताना त्यांचा भाषिक विकास घडून येतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी आपले दैनंदिन जीवनातील अनुभव आणि चित्रातील प्रसंग यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते त्यांचा भावना त्यातून व्यक्त करत असतात. याप्रमाणे आपल्याला विद्यार्थ्यांचा चित्रवर्णन करण्याचा सराव करून घ्यावायचा आहे. त्याचप्रमाणे बाजाराशी संबंधित इतर अनेक चित्र दाखवून त्या चित्रांचे वर्णन करण्याचा विद्यार्थ्यांचा सराव घरी करून घ्यावा.